नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाची भरपूर वाढ झालेली आहे, कायिक वाढ जास्त होत आहे आणि फळ फांद्या आणि पात्यांची संख्या ही कमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, कापसाची कायिक वाढ थांबवून आपल्याला ती ताकद फुटवा आणि पात्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करावी लागेल, जेणेकरून कापसाची वाढ थांबेल आणि आपल्या कपाशीला फळफांद्या आणि जास्त पात्यांची संख्या वाढेल। शेतकरी मित्रांनो, अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करावा लागेल। या ठिकाणी आपण चमत्कार हे घरडा केमिकल कंपनीचं PGR आहे आणि लिओसिन हे BSF कंपनीचं एक चांगलं PGR आहे। तर या दोन्हीमधलं आपल्याला कोणतं PGR हे चांगलं रिझल्ट देणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊया। या PGRचा वापर कधी, किती आणि कसा करायचा, त्याचे काय फायदे आपल्या कपाशीला होतील आणि काय तोटे होतील याविषयी सविस्तर माहिती आपण पाहूया। त्याचप्रमाणे याची किंमत काय आहे ते पण आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, लिओसिन किंवा चमत्कार हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजेच वनस्पती वाढ नियंत्रक, याचा उपयोग असा होतो की अतिरिक्त वनस्पतीच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कापूस आणि बटाट्याच्या पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी याचा वापर केला जातो। याची फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी आपल्या कपाशी पिकाच्या पानाचा रंग अधिक गडद होतो। फवारणीची वेळ फुलांच्या अवस्थेच्या सुरुवातीस किंवा जेव्हा खूप जास्त वनस्पती वृद्धी म्हणजेच आपल्या कपाशीची खूप जास्त वाढ होते आहे आणि आपल्या पिकाला पात्या कमी आहेत, तर अशा सिच्युएशनमध्ये आपण याची फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, चमत्कार हे जर आपण PGRचा डोस पाहिला तर कापूस पिकामध्ये 250 मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपला फवारणी करायची आहे। 150 लिटर पाणी लागत असेल तर आपण 25 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करा आणि जर 200 लिटर पाणी लागत असेल तर आपल्याला 20 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी लागेल। त्याचप्रमाणे बटाटा पिकामध्ये 500 ते 600 मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये फवारणी करायची आहे, म्हणजेच 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण बटाटा पिकासाठी फवारणी करायची आहे। भुईमूग पिकामध्ये सुद्धा 500 मिलीची शिफारस आहे प्रति एकर क्षेत्रासाठी, म्हणजेच 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, चमत्कार या PGRची किंमत जर पाहिली तर 250 मिलीची आपल्याला 350 रुपये आसपास कृषी दुकानांमध्ये आपल्याला उपलब्ध होईल। शेतकरी मित्रांनो, चमत्कार या PGRमध्ये टेक्निकल कंटेंट जर पाहिला तर मेपिक्वॅट क्लोराईड 5% ॲक्विअस सोल्युशन हे आहे। शेतकरी मित्रांनो, लिओसिन या PGRमध्ये जो टेक्निकल कंटेंट आहे तो आहे क्लोरमेक्वॅट क्लोराईड। शेतकरी मित्रांनो, हे सुद्धा आपल्या पिकाची जास्त होणारी वाढ थांबवून पिकांची पुनरुत्पादक प्रणाली वाढवण्यासाठी शिफारस केली जाते। लिओसिन हे वाढ नियामक रिटार्डर आहे। लिओसिन साधारणपणे फुलांच्या अवस्थेत म्हणजे उगवणीनंतर 30 ते 45 दिवसांनी आपण फवारणी करू शकता। लिओसिनने 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या आपण करू शकता। भुईमूग, कापूस, सोयाबीनच्या उत्पादन आपण या ठिकाणी वाढवू शकता। त्याचप्रमाणे लिओसिनचा वापर आपण कांदा, गहू, वांगी, भेंडी, बटाटा या सर्व पिकांवरती आपण करू शकता। शेतकरी मित्रांनो, याची वापरण्यासाठी डोस जर पाहिला तर 20 ते 25 मिली प्रति एकर कापूस पिकासाठी आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी 150 ते 250 मिली प्रति एकर आहे। भुईमूग, पपई, लसूण, कांदा, गहू या पिकांसाठी सुद्धा 150 ते 250 मिली प्रति एकर क्षेत्रासाठी याचा डोस आहे। त्याचप्रमाणे वांग्यासाठी 80 ते 100 मिली आहे, भेंडीसाठी 40 ते 50 मिली आहे आणि बटाट्यासाठी 30 ते 50 मिली प्रति एकर याचा डोस आहे। शेतकरी मित्रांनो, किमतीचा विचार केला तर लिओसिनसुद्धा आपल्याला 250 मिलीची बॉटल 350 रुपयाच्या आसपास बाजारामध्ये उपलब्ध होईल। शेतकरी मित्रांनो, आपण कोणतंही दोन्हीपैकी एक घेऊ शकता, या दोन्हीचे सुद्धा रिझल्ट उत्कृष्ट आहेत। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।